Welcome back, children. How are you? I hope you all are better. Once again, I am here with my new video on a new topic, subject English. And the topic name is The Visit to Grandmother, page number 33. Baka, aaj apan navin topic shiknar aahot. Tya topic cha naav aahe The Visit to Grandmother. Grandmother means aji. Visit means bhet dene. म्हणजे आपण आजीच्या गावाला जातो ना सुट्टींमध्ये. दिवाळीच्या सुट्टीत गेला असाल ना तुम्ही आजीकडे, तर तसंच ते आजीच्या गावाला व्हिजिट देत आहेत, म्हणजे भेट देत आहेत. तर आपल्याला तो टॉपिक आज शिकायचा आहे. पेज नंबर आहे 33. तर ते कशा पद्धतीने आजीच्या गावाला जात आहेत ते आपण बघणार आहोत. सो लिसन केअरफुली. तर आता तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे आणि मी जे वाचते त्याच्यावर तुम्ही त्या शब्दांवर पण लक्ष केंद्रित करायचे, म्हणजे तुम्हाला पण त्या शब्दांची ओळख होईल. बघा, लिसन अँड रिपीट आफ्टर युअर टीचर. आता लिसन अँड रीड आफ्टर युअर टीचर. आता ठीक आहे, आपण आता समोरासमोर नसल्यामुळे मीच वाचणार आहे, तुम्ही माझ्या मागून म्हणू नाही शकत. तर आता मी वाचते, तुम्ही ते समजून घ्यायचं. बघा पहिली ओळ. वी पॅक अवर बॅग्स. पॅक मीन्स पॅकिंग करणे. आपल्याला जर कुठे जायचं असतं तेव्हा आपण पॅकिंग करतो. वी पॅक अवर बॅग्स. वी म्हणजे आम्ही, अवर मीन्स आमचे, आमच्या, आमची, आमच्या. तर आम्ही आमच्या बॅग्स पॅक केल्या, म्हणजे गावाला जाताना आपण बॅग भरतो ना, तर तसं यांनी सुद्धा त्यांच्या बॅग भरल्या. वी वेंट टू द बस स्टँड. नंतर आम्ही, वेंट टू द म्हणजे जाणे, वेंट टू द बस स्टँड, आम्ही बस स्टँडच्या दिशेने निघालो. Our bus was ready. Our bus was ready. Our means आमची. Bus was ready. Ready means तयार. आमची bus ready means तयारच होती, समोर उभीच होती. We boarded the bus. आता आपण बस स्टँडवर जातो तर बऱ्याच बसेस लागलेल्या असतात. मग आपल्याला ज्या गावाला जायचं त्या गावाचा बोर्ड आपण वाचतो आणि आपल्या गाडीत आपण बसतो. तर त्यांनी सुद्धा बोर्ड वाचला आणि त्यांच्या गाडीत ते बसले. पुढे गेल्यावर त्यांनी काय केलं बघा. वी फाउंड आवर सीट्स. फाउंड मीन्स शोधणे. आम्ही आमचे सीट शोधले. त्यांनी रिझर्वेशन केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे सीट शोधले. आवर सीट नंबर्स वेअर 11, 12, 13, 14. आता ते चौघं होते त्याच्यामुळे त्यांचे चार सीट हे रिझर्व होते. तर त्यांचे सीट नंबर काय होते? 11, 12, 13, 14. आणि ते सीट नंबर त्यांना मिळाले. I sat near the window. I sat म्हणजे मी बसलो. कुठे? Near the window, खिडकीपाशी. Near the window म्हणजे खिडकीजवळ तो बसला. लहान मुलांना बघा, तुम्हाला खिडकीजवळच बसायला आवडतं. आईला तुम्ही सांगतात मला खिडकीजवळ बसायचं आहे, कारण खिडकीजवळ बसल्यानंतर गंमत असते ना, बाहेरची छान छान पळणारी झाडे, घरं, माणसं, बाजार, सगळं सगळं तुम्हाला बघायला मिळतं. तुमचा छान एन्जॉय होतो आणि टाईमपाससुद्धा होतो. तर तसा तो खिडकीजवळ बसला. आय सॉ सम हिल्स. बघा त्याने काय पाहिलं. सॉ मीन्स बघणे. सम सम मीन्स काही. हिल्स हिल्स मीन्स टेकड्या. आय सॉ सम हिल्स. मी काही टेकड्या बघितल्या. आय सॉ अजून काय पाहिलं त्याने. सम ट्रीज. काही झाडे पाहिली. पासिंग बाय टू म्हणजे काही झाडं मी बघितली आणि त्याला भास झाला किती झाडं त्याच्याजवळ जात आहेत, भरगाव वेगेने जात आहेत. पळणारी झाडेसुद्धा त्याने पाहिली. आय सॉ मार्केट्स फुल ऑफ पीपल. अजून काय पाहिलं त्याने. मार्केट बघितलं. फुल ऑफ पीपल्स म्हणजे फुल ऑफ पीपल मीन्स भरपूर सारे लोक तिथे जमा झालेले होते. मार्केटमध्ये भरपूर लोक असतात ना शॉपिंग करण्यासाठी येतात, तर ते सुद्धा त्याने बघितलं. वी रीच आजीज होम्स आफ्टर 4 आवर्स. बघा अशा सगळ्या गमती जमती बघत 4 तासानंतर आम्ही आजीच्या घरी जाऊन पोचलो. आफ्टर 4 आवर्स मीन्स 4 तासानंतर. आजीच्या घरी गेल्यानंतर काय झालं मग बघा. शी वेलकम म्हणजे आजीने आमचं स्वागत केले. शी वेलकम अस अँड हग अस. हग मीन्स मिठी मारणे. लगेच तिने आम्हाला मिठीसुद्धा मारली. बघा नातवांना आजी कशी जवळ घेते, प्रेमाने लाड करते. तुमची आजी पण तुमचे लाड करते ना, तर आजीने आम्हाला जवळ घेतलं. वी लव अवर आजी. तर आमची आजीसुद्धा खूप प्रेमळ आहे.
वी लव अवर आजोबा टू, आमचे आजोबासुद्धा तसेच आहेत, खूप प्रेमळ आणि आमच्यावरसुद्धा खूप प्रेम करतात. अशा प्रकारे ते आजोळी जाऊन पोचलेत असा हा पाठ आहे. तुमच्या लक्षातच आला असेल तर नंतर तुम्ही हे वाचायचं आहे. वाचून झाल्यानंतर वहीमध्ये हे सगळे संवाद लिहून काढायचे आणि आता खाली दिले आहेत क्वेश्चन्स, तर ते क्वेश्चन आन्सर आपण समजून घेणार आहोत. चला लक्ष द्या. लिसन अँड नंबर द इव्हेंट्स इन ऑर्डर. बघा, हे वाचायचं आहे आणि नंबर द इव्हेंट्स इन ऑर्डर म्हणजे ह्या ज्या घटना दिल्या आहेत, इव्हेंट्स मीन घटना, ह्या ज्या घटना दिल्या आहेत खाली 1, 2, 3, 4 ह्या उलटसुलट दिलेल्या आहेत. इन ऑर्डर, इन ऑर्डर म्हणजे सिक्वेन्स, क्रमाने त्या लावायच्या आहेत. म्हणजे प्रथम कुठली घटना घडली असेल त्यानुसार आता ते लावायचं आहे. आता प्रथम मी सगळ्या तुम्हाला वाचून दाखवते जशा पुस्तकात दिल्या आहेत त्याप्रमाणे. लक्ष द्या. आय सॅट नियर द विंडो. सेकंड, अवर बस वॉज रेडी. थर्ड, वी रीच आजीज होम. फोर्थ, वी पॅक अवर बॅग्स. तर बघा, आता आपल्याला यांचा क्रम लावायचा आहे. इन ऑर्डर मीन्स द इव्हेंट्स इन ऑर्डर्स मीन्स त्या ज्या घटना आहेत त्या आपल्या सिक्वेन्सनुसार लावायच्या आहेत. तर सगळ्यात प्रथम काय झालं असेल सांगा बरं, काय केलं त्यांनी? तर तयारी केली, बरोबर ना. अवर बर काय येईल मग याच्यात? वी पॅक अवर बॅग्स. आम्ही आमच्या बॅग पास पॅक केल्या म्हणजे हा एक नंबर. इथं 1 नंबर लिहायचा आहे बॉक्समध्ये. आलं लक्षात? त्यानंतर काय झालं मग? अवर बस वॉज रेडी. इथं 2 नंबर लिहायचा आहे, आमची बस रेडी होती. पुढे आय सॅट नियर द विंडो. हां, इथं 3 नंबर लिहायचं आहे ह्या बॉक्समध्ये. आणि सगळ्यात शेवटी वी रीच आजीज होम्स. नंबर 4 इथं येईल, आजीच्या घरी ते जाऊन पोचले. अशा पद्धतीने हा सिक्वेन्स लावायचा आहे. आता पुढचं बघा. लुक अँड से. फक्त हे जे शब्द आहेत त्या शब्दांची ओळख करून घ्यायची आहे आणि ते शब्द वहीमध्ये लिहायचे. सॉ, सॅट, वेंट, फाउंड, बोर्ड, पॅक, स्टॉप, रीच, वेलकम, हग. आता हे शब्द, एक शब्द 5 वेळेस वही लिहायचा आहे. आलं लक्षात? ओके, सी यू टुमारो. उद्या आपण पुन्हा भेटू. बाय बाय.